नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण प्ले डू अँड लर्न या विषयातील अदर एरिया या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये कोणकोणती पाठाची उद्दिष्ट दिलेली आहेत, तसेच एनईपी 2020 नुसार त्यांचे कोणते डोमेन्स येतात आणि आपण हा पाठ कोणत्या दृष्टिकोनातून शिकवणार आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तर पहिल्यांदा पाहूयात की पाठाची उद्दिष्ट. पाठाची उद्दिष्ट मी तीन विभागात विभागलेली आहे, ते म्हणजे नॉलेज, स्किल अँड व्हॅल्यू. नॉलेज मध्ये काय काय येईल, विद्यार्थी यातून काय काय शिकतील. तर ज्ञानामध्ये विद्यार्थी काय शिकतील, तर ज्ञानामध्ये विद्यार्थी शिकतील की गाई आणि कोंबडी यांच्या कोणकोणत्या विविध प्रजाती आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. तसेच विद्यार्थी कम्प्युटर आणि कम्प्युटरच्या विविध पार्ट्स विषयी शिकतील आणि रोड सेफ्टी रूल्स म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा पाठ शिकल्यानंतर कोणकोणती कौशल्य निर्माण होतील. तर पहिल्यांदा विद्यार्थी पाळीव प्राण्यांविषयी, तसेच कम्प्युटर त्यांना हाताळता येईल आणि रोड सेफ्टी सायन्स, जेव्हा ते रस्त्याने चालत असतील तेव्हा त्यांना विविध रोड सायन्स जे आहेत ते ओळखता येतील. व्हॅल्यू मध्ये विद्यार्थी काय काय शिकतील, विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल सहानुभूती निर्माण होईल. तसेच कम्प्युटर कधी आणि कसा उपयोग केला पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळेल आणि रोड सेफ्टी सायन्स विषयी त्यांना जबाबदारी, म्हणजे जेव्हा आपण रोड सेफ्टी सायन्स ते पाहतील तेव्हा त्याबद्दल त्यांना जबाबदारी वाटेल, तसेच त्याचा आदर वाटेल, हे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा पाठ आपण कोणत्या डोमेन अंतर्गत शिकणार आहोत, म्हणजे कोणत्या विकास क्षेत्राअंतर्गत शिकणार आहोत. हा पाठ जो आहे तो फिजिकल डेव्हलपमेंट, म्हणजेच विद्यार्थ्यांची फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास क्षेत्रे हे विकसित होतील. तसेच सोशल, इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट त्यांचं होईल, म्हणजे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास क्षेत्र त्यांचे विकसित होतील. हा पाठ जो आहे तो आपण शिकवणार आहोत तो म्हणजे इक्लेक्टिक अप्रोचनुसार, म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोनानुसार. आणि चला सुरू करूयात आपण हा पाठ. धन्यवाद.